तर गणपती बाप्पासाठी आज आपल्याला बनवायचे आहेत दुधात भिजवलेले रव्याचे मोदक तर या मोदकाची जी चव आहे ती देखील अप्रतिम आहे आणि बनवण्यासाठी देखील एकदम सोपे आहेत विशेष म्हणजे घरातल्या साहित्यामध्येच हे मोदक तयार होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर तुम्ही या ठिकाणी जाड रव्याचा देखील वापर करू शकता तर रवा आपल्याला दुधामध्ये भिजून घ्यायचा आहे तर मी या ठिकाणी एका बाउलमध्ये रवा टाकलेला आहे तर यामध्ये आता आपल्याला दूध टाकायचं आहे तर मी या ठिकाणी साय असलेलं दूध घेतलेलं आहे जर तुमच्याकडे साय असेल तर तुम्ही या ठिकाणी नुसत्या दुधाचा देखील वापर करू शकता तर एक वाटी मी रवा घेतलेला आहे तर मी एक वाटी या ठिकाणी दूध घेतलेला आहे एक वाटी दुधामध्ये आपला रवा छान भिजलेला आहे तर रवा फुलण्यासाठी आपल्याला दहा मिनटं याला झाकून साईडला ठेवायचं आहे त्यामुळे काय होईल की रवा आपला छान फुलेल दुधामध्ये एक जीव होईल जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळ देखील ठेवू शकता एक दहा मिनिट झालेले आहेत आणि रवा आपला छान फुललेला आहे बारीक रव्याचा वापर केलेला आहे त्यामुळे हा रवा लवकर फुललेला आहे जर तुम्ही थोडासा जाड रवा घेतला तो थोडा जास्त वेळ ठेवा आता हा जो रवा आहे तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर गॅसवरती मी कडे ठेवलेले त्यामध्ये मी दोन चमचे तूप टाकणार आहे तर या ठिकाणी आपल्याला हे मोदक बनवण्यासाठी चार ते पाच चमचा तूप लागणार आहे पण मी सर्व तूप एकदाच वापरणार नाही आहे थोडं थोडं करून मी या ठिकाणी यामध्ये तुपाचा वापर करणार आहे तर वाटीने बघितलं तर पाव वाटी आपल्याला तूप लागणार आहे तर आता आपल्याला यामध्ये रव्याचं मिश्रण टाकून छान भाजून घ्यायचं आहे तर सुरुवातीचे दोन ते तीन मिनिट रवा थोडासा कडेला चिटकतो कारण आपण हा रवा दुधामध्ये भिजवलेला आहे त्यामुळे रवा कडेला चिटकतो तर सतत आपल्याला याला हलवत राहायचं आहे आणि भाजून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनिट मी रवा छान भाजून घेतलेला आहे तर रवा जे आहे ते थोडासा मोकळा मोकळा होत आहे आता आणि कडेला चिटकत देखील नाही तर यामध्ये मी आता एक चमचा आणखीन तूप टाकणार आहे आणि परत आपल्याला एक दोन ते तीन मिनिट याला छान भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत आपला रवा गुलाबी होत नाही तोपर्यंत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे मी परत एक चमचा यामध्ये तूप टाकलेला आहे आता एकंदर मी या मोदकासाठी चार चमचे तुपाचा वापर केलेला आहे दुधामध्ये रवा भिजवल्यामुळे आपला जो रवा आहे तो कडक होत नाही सॉफ्ट राहतो त्यासाठी आपण या ठिकाणी रवा दुधामध्ये भिजवलेला आहे आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे रवा दुधामध्ये भिजवल्यामुळे ते तर रव्याच्या मोदकाची जी चव आहे ती आणखीन छान येते आता यामध्ये मी टाकणार आहे दोन चमचे डेसिकेट कोकोनट म्हणजेच नारळाचा कीस तुम्हाला जर डेसिकेट कोकोनट यामध्ये आवडत नसेल तर तुम्ही एक चमचा देखील टाकू शकता किंवा स्किप करू शकता परंतु यामध्ये नारळाची जी चव आहे ती खूप मस्त लागते आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे डेसिकेट कोकोनट टाकल्याच्यानंतर देखील आपल्याला रवा थोडासा भाजून घ्यायचा आहे आता आपला जो रवा आहे तो पूर्णपणे कोरडा आणि सुका झालेला आहे यामधील जे दूध आहे ते पूर्णपणे आटून गेलेलं आहे आणि रवा आपला एकदम मोकळा मोकळा असा झालेला आहे एक दहा मिनिट मी लो फ्लेमवरतीच रवा कंटिन्यू भाजून घेतलेला आहे आणि रवा आपला छान गुलाबी असं झालेलं आहे तर रवा आपला छान भाजलेला आहे यामध्ये आता मी टाकत आहे विलायची पावडर रव्याचा कुठलाही पदार्थ असेल तर यामध्ये विलायचीचं फ्लेवर मस्त लागतं तर यामध्ये आता आपल्याला टाकायची आहे साखर तर आता गॅस मी के बंद केलेला आहे गॅस बंद करूनच आपल्याला यामध्ये साखर मिक्स करून घ्यायची आहे कारण रवा आपला गरम आहे त्यामुळे यामध्ये साखर विरघळण्यासाठी बिलकुल वेळ लागत नाही तर या ठिकाणी मी घेतलेली आहे पाव वाटी बारीक केलेली साखर तर या ठिकाणी तुम्हाला जर गुळाचा वापर करायचा असेल तर तुम्ही अर्धी वाटी बारीक केलेला गुळ घेऊ शकता पण मी या ठिकाणी पावडर शुगर वापरत आहे त्यामुळे मी पाववाटी घेणार आहे तर रव्याच्या कुठल्याही पदार्थामध्ये थोडीशी साखर जास्त असेल तर ता पदार्थाला चव छान लागते जर तुम्हाला गोड कमी आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्धी वाटी साखरचा वापर करू शकता मिश्रणामध्ये साखर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे तर आपलं जे मोदकाचं मिश्रण आहे ते, ते तयार झालेलं आहे मिश्रण आपल्याला हलकंसं थंड होऊ द्यायचं आहे मोदकासाठी आपण या ठिकाणी पिस्त्याचे काही काप घेतलेले आहेत तुम्ही बदामाचे काप घेऊ शकता किंवा गुलाबाच्या पाकळ्या देखील घेऊ शकता त्याचबरोबर मोदकाच्या ला साच्याला लावण्यासाठी मी ला ला या ठिकाणी थोडंसं तूप घेतलेलं आहे तर साच्याला आपल्याला तूप फक्त पहिल्या मोदक करतानाच लावायचं आहे त्यानंतर याला तूप लावण्याची गरज नाही आहे तर सुरुवातीला मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे साच्यामध्ये आपण पिस्त्याचे काप ठेवलेले आहेत पिस्त्याचे काप खालू नये म्हणून यामध्ये आपण थोडंसं मिश्रण टाकून घेतलेलं आहे मोदकाच्या साच्यामधील जे टोक आहे त्यावरती आपल्याला रवा थोडासा बोटाने प्रेस करून व्यवस्थित लावून घ्यायचा आहे त्यामुळे आपलं जे मोदकाचं जे टोक आहे ते तुटणार नाही आणि छान व्यवस्थित आकार येईल टोकावरती रवा छान प्रेस करून लावून घेतलेला आहे खालच्या बाजूने आपल्याला मोदकाचे मिश्रण यामध्ये जेवढं बसेल तेवढं बसवायचं आहे त्यामुळे मोदकाला आकार छान येतो आणि मोदक तुटत नाही तर खालच्या बाजूने मी यामध्ये जेवढं बसेल तेवढं बसे मोदकाचं सारण भरून घेतलेलं आहे आणि आता आपण मोदकाचा साचा खोलून घेऊया तर बघू शकता तुम्ही एकदम सुंदर आणि सुबक असा आपला हा रव्याचा मोदक तयार झालेला आहे साच्यामधून मोदक काढताना खालच्या बाजूने तुम्हाला प्रेस करून तुम्हाला हे मोदक काढून घ्यायचं आहे त्यामुळे मोदक तुटत नाही तर बघू शकता एकदम सुंदर सुबक असा आपला हा रव्याचा मोदक तयार झालेला आहे दिसायला जेवढा अट्रॅक्टिव्ह दिसतो तेवढाच खाण्यासाठी देखील रुचकर आणि चविष्ट आहे तर अशाच पद्धतीने आता बाकीचे देखील मोदक आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत तर बघू शकता दुसरा देखील मी मोदक तशाच पद्धतीने तयार करून घेतलेला आहे बनवण्यासाठी एकदम सोपे आहेत आणि टिकण्यासाठी देखील हे आठ ते दहा दिवस आरामशीर टिकतात तर सेम याच पद्धतीने आता आपल्याला बाकीचे सर्व मोदक तयार करून घ्यायचे आहेत एक वाटी रव्यामध्ये तुमचे सात ते आठ मोदक तयार होतात एक वाटी रव्यामध्ये माझे आठ मोदक या ठिकाणी तयार झालेले आहेत तर एकदम सुबक आणि सुंदर असे आपले हे रव्याचे मोदक तयार झालेले आहेत गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी तुम्ही नक्कीच या पद्धतीचे मोदक तयार करा तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय